नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 5.1 मधील एक्झाम्पल नंबर 6, 7 आणि 8 चा अभ्यास करणार आहोत. तुम्ही व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहायचे आहे आणि काही अडचण असल्यास कमेंट बॉक्स मध्ये कमेंट पाठवा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रॅक्टिस सेट 5.1 मधलं 6 नंबरचं एक्झाम्पल, त्यामध्ये शो दॅट पॉइंट्स ए बी सी डी आर व्हर्टायसेस ऑफ रोम्बस. जर हे व्हर्टायसेस ऑफ रोम्बस आहेत तर मग आपण डिस्टन्स फॉर्म्युला वापरून ए बी सेगमेंट काढणार, ओके, मग बी सी काढणार आणि मग सी डी काढणार आणि मग ए डी काढणार. अँसर बाय डिस्टन्स फॉर्म्युला. आधी आपण सेगमेंट ए डी, या ठिकाणी ए, या ठिकाणी बी, -4, -7, -1, -2 याला अजून करणार x1, y1, x2, y2 बाय डिस्टन्स फॉर्म्युला. डिस्टन्स फॉर्म्युलाचा वापर करून सोडवणार. डिस्टन्स फ्रॉम ए टू बी इज इक्वल टू इन द स्क्वेअर रूट x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर. पुटिंग द गिवन व्हॅल्यूज, किमती टाकणार, आपल्याला व्हॅल्यूज दिलेल्या आहेत, इज इक्वल टू इन द स्क्वेअर रूट, पहिले जनरल टर्म्स लिहिणार, फर्स्ट ब्रॅकेट स्क्वेअर प्लस सेकंड ब्रॅकेट स्क्वेअर, दोन्ही मध्ये सेंटरला मायनस साईन आहे, x2 x1 बघा, -1, -4, -1, -and this -+4, ओके, y2 y1 2 -7 2, this -and this -+7. डिस्टन्स फ्रॉम ए टू बी इज इक्वल टू इन द स्क्वेअर रूट 3, 4 - 1, 3 square + 7 + 2, 9 square इज इक्वल टू इन द स्क्वेअर रूट 9 + 81 इज इक्वल टू इन द स्क्वेअर रूट 90. म्हणजेच ए बी ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 90 फॅक्टर 9 × 10 इज इक्वल टू 9√3 × √10 युनिट्स. या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे ए बी इज इक्वल टू 3√10 युनिट्स असं मांडूया आणि याला इक्वेशन नंबर 1 देऊया. हे इक्वेशन 1 मिळालं, जसा ए बी काढला तसा आता बी सी काढूया. बघा बरं, आता बी सी, नाऊ टेक सेगमेंट बी सी, इथं बी पॉइंट घेणार, इथं सी घेणार, इथं बी चे कोऑर्डिनेट्स, इथं सी चे कोऑर्डिनेट्स, याला x1 y1, याला x2 y2 अजून करूया. बी दिलेला आहे -1 2 -1 2 आणि हा दिलेला आहे आपल्याला 8 5. मग बाय डिस्टन्स फॉर्म्युला बी सी इज इक्वल टू इन द स्क्वेअर रूट x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर + y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर फॉर्म्युला लिहिला. फॉर्म्युल्यामध्ये आपण पुन्हा काय करणार, किमती टाकणार, बी सी मिळणार, बी सी इज इक्वल टू इन द स्क्वेअर रूट फर्स्ट ब्रॅकेट स्क्वेअर प्लस सेकंड ब्रॅकेट स्क्वेअर. फॉर्म्युला आहे, त्यामध्ये सेंटरला मायनस साईन आहे, मायनस साईन. आपल्याला काय पाहिजे, x2 x1, 8 - 1, 8 - 1 अँड दिस मायनस 1 प्लस 1, 5 2 5 आणि 2. बी सी इज इक्वल टू इन द स्क्वेअर रूट 8 + 1 9 स्क्वेअर प्लस 5 - 2 3 square इज इक्वल टू इन द स्क्वेअर रूट 81 + 3 3 9. दॅट इज बी सी इज इक्वल टू इन द स्क्वेअर रूट 90. याचे फॅक्टर्स तयार करता येतील 9 × 10, ओके. देअरफॉर बी सी इज इक्वल टू 9√3 10 एज इट इज युनिट्स. दिस इज द इक्वेशन नंबर सेकंड, याला सेकंड नंबर देऊया. आता तसाच पद्धतीनं जसा ए बी काढला, बी सी काढला, तसा आता सी डी काढणार. नाऊ कन्सिडर सेगमेंट सी डी, इथे सी घेणार, डी घेणार, बी सी चे कॉर्डिनेट, डी चे कॉर्डिनेट, x1 y1, याला x2 y2 आणि सी चे कॉर्डिनेट्स लिहिणार 8 5 8 5 आणि हे दिलेले आहेत आपल्याला 5 - 4. डिस्टन्स फॉर्म्युला माहिती आपल्याला, डिस्टन्स वी हॅव इन द स्क्वेअर रूट x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर + y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर. फॉर्म्युला लर्न आहे आपला, सी डी इज इक्वल टू इन द स्क्वेअर रूट 2 ब्रॅकेट स्क्वेअर फर्स्ट ब्रॅकेट स्क्वेअर सेकंड ब्रॅकेट स्क्वेअर, सेंटरला मायनस साईन, मायनस साईन, x2 x1 बघा, 5 8 5
आधी आपण 5 लिहिणार मग 8 लिहिणार. y2 y1 minus 4 5 minus 4 5 ओके. cd इज इक्वल टू इन द स्क्वेअर रूट 5 minus 8 इज नॉट पॉसिबल. 8 minus 5 3 sin ऑफ द बिगर नंबर स्क्वेअर प्लस minus 4 minus 5 minus 9 8 स्क्वेअर इज इक्वल टू इन द स्क्वेअर रूट जेवढी उरली आपण cd इज इक्वल टू इन द स्क्वेअर रूट 9 प्लस 81 इज इक्वल टू यांची दोघांची सम येणार 90 ओके. cd इज इक्वल टू याचे फॅक्टर्स तयार करा 9 इनटू 10 हा 9 चा स्क्वेअर रूट 3 रूट 10 युनिट्स याला इक्वेशन नंबर द्या 3. अशाच पद्धतीने इक्वेशन नंबर 4 काढू. नाऊ चौथा सेगमेंट घेणार आपण a टू d. नाऊ a टू d a इथे घेणार d इथे घेणार a चे कोऑर्डिनेट्स d चे कोऑर्डिनेट्स याला x1 y1 याला x2 y2 हे नेहमीची स्टेप होऊन गेलेली आपली लॉन्ग होऊन गेलेलं आहे. a चा कोऑर्डिनेट मायनस 4 मायनस 7 मायनस 4 मायनस 7 d चे कोऑर्डिनेट्स 5 मायनस 4 ओके. बस किमती टाका ad इज इक्वल टू इन द स्क्वेअर रूट फॉर्म्युला लर्न आहे x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर लर्न करायचा. x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर किमती टाका पुटिंग द गिवन व्हॅल्यूज पहिला ब्रॅकेट स्क्वेअर प्लस सेकंड ब्रॅकेट स्क्वेअर मायनस सेंटरला जनरल टर्म्स आधी लिहून घ्यायच्या. x2 x1 आहे 5 हा आहे मायनस मायनस प्लस 4 y2 y1 मायनस 4 y1 आहे मायनस 7 मायनस मायनस प्लस 7 ओके. ad बरोबर मिळालं आपल्याला या ठिकाणी द स्क्वेअर रूट 9 स्क्वेअर प्लस 4 मायनस सॉरी मायनस करायचं आहे 7 मधून 7 मायनस 4 3 3 स्क्वेअर. ab इज इक्वल टू इन द स्क्वेअर रूट 81 प्लस 9 इज इक्वल टू इन द स्क्वेअर रूट 90 दॅट इज ab इज इक्वल टू इन द स्क्वेअर रूट 9 इंटू 10 इज इक्वल टू 3 इंटू रूट 10 दॅट इज ए बी इज इक्वल टू 3 इंटू रूट 10 युनिट्स याला इक्वेशन नंबर 4 द्या आणि ऑब्झर्वेशन करा फ्रॉम इक्वेशन 1 2 3 अँड 4 फ्रॉम इक्वेशन 1 2 3 अँड 4 प्रत्येक ठिकाणी ए बी इज इक्वल टू बी सी इज इक्वल टू सी डी इज इक्वल टू ए डी therefore quadrilateral a b c d is a rhombus. आलं लक्षात? नसेल समजलं तर व्हिडिओ पुन्हा पहा समजून घ्या सोडवा प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. काही अजून अडचणी असतील तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण 7 नंबरचं गणित सोडवूया. यामध्ये फाइंड एक्स इफ डिस्टन्स बिटवीन एल अँड एम इज 10. कन्सिडर सेगमेंट एल एम एल चे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत आपल्याला एक्स 7 एम चे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत आपल्याला 115 आणि यांच्यामधलं डिस्टन्स इज 10 म्हणजे डिस्टन्स बिटवीन पॉइंट एल अँड एम इज 10 युनिट इज गिव्हन. देअरफॉर बाय डिस्टन्स फॉर्म्युला डिस्टन्स फॉर्म्युल्याचा वापर करून आपण याला सोडवणार. एल एम इज इक्वल टू इन द स्क्वेअर रूट एक्स टू मायनस एक्स वन ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय टू मायनस वाय वन ब्रॅकेट स्क्वेअर पुटिंग द गिवन व्हॅल्यूज किमती टाकणार आपण एल एम इज इक्वल टू इन द स्क्वेअर रूट फर्स्ट ब्रॅकेट स्क्वेअर प्लस सेकंड ब्रॅकेट स्क्वेअर दोन्ही ब्रॅकेट मध्ये सेंटरला मायनस साईन आहे मायनस मायनस लिहून घेतलं एक्स टू मायनस एक्स वन याला एक्स टू याला एक्स टू वाय टू म्हणूया याला एक्स वन वाय वन म्हणूया एक्स मायनस वन ओके सेवन मायनस फिफ्टीन ओके देन नाव सिम्प्लिफाय हियर हे दिलेलं आहे आपल्याला 10 युनिट बरोबर पुटिंग द गिवन व्हॅल्यू जिथून आपण 10 टाकून देणार कारण आपल्याला एलएम ची व्हॅल्यू 10 दिलेली आहे म्हणून 10. आता या ठिकाणी एक काम करू आपण आपल्याला हे स्क्वेअर रूटचं साईन नको आहे म्हणून आपण स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड ओके 10 स्क्वेअर 100 इज इक्वल टू हा स्क्वेअर रूट उडून जाईल
एक्स माइनस वन ब्रैकेट स्क्वेर प्लस सेवन माइनस फिफ्टीन इज नॉट पॉसिबल, फिफ्टीन माइनस सेवन एट माइनस साइन इट्स स्क्वायर. ओके, हंड्रेड इज इक्वल टू एक्स माइनस वन ब्रैकेट स्क्वेर प्लस सिक्सटी फोर. दिस सिक्सटी फोर गोज टुवर्ड्स एलएचएस, इट बिकम्स माइनस, दैट इज काय तयार होईल बघा. एक्स मायनस वन ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू हंड्रेड मायनस सिक्स्टी फोर. एक्स मायनस वन ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू हंड्रेड मायनस सिक्स्टी फोर थर्टी सिक्स. ओके, देन नाऊ टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, बरोबर. मग टेकिंग स्क्वेअर रूट एक्स मायनस वन ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू थर्टी सिक्स. ओके, एक्स मायनस वन इज इक्वल टू प्लस मायनस सिक्स, एकदा प्लस एकदा मायनस. आता याला नाऊ एक्स मायनस वन इज इक्वल टू प्लस सिक्स ऑर एक्स मायनस वन इज इक्वल टू मायनस सिक्स, दोनदा सोडवणार. हा मायनस वन जर इकडे गेला तर एक्स इज इक्वल टू सेवन युनिट्स, युनिट नाही कोऑर्डिनेट आहे तो एक्स इज इक्वल टू सेवन. आणि या ठिकाणी हा मायनस वन जर इकडे गेला तर एक्स इज इक्वल टू मायनस सिक्स प्लस वन, एक्स इज इक्वल टू मायनस फाईव्ह. एक्सची व्हॅल्यू सेवन पण असू शकते आणि मायनस फाईव्ह पण असू शकते. विद्यार्थी मित्रांनो, लिहून घ्यायचं आहे, सोडवायचं आहे, समजलं नसेल तर पुन्हा व्हिडिओ पाहायचा आहे, आणि अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये फीडबॅक द्यायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, आता आपण प्रॅक्टिस सेट 5.1 चं शेवटचं गणित अभ्यासणार. यामध्ये शो दॅट पॉइंट ए बी सी गिवन हियर आर द व्हर्टायसेस ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. आन्सर, लेट ट्रायंगल ए बी सी बी an equilateral triangle. जर equilateral triangle आहे तर मग त्याची आपण फिगर काढू. ओके, याला म्हणू ए बी आणि सी. ओके, ऑल साइड्स आर इक्वल यायला पाहिजेत. मग सेगमेंट ए बी काढू, मग बी सी काढू आणि ए सी काढू. नाउ सेगमेंट ए बी, ए बी ए चे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत, बी चे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत. ए चे वन टू आणि बी चे वन सिक्स. कन्सिडर द कोऑर्डिनेट्स ऑफ ए एक्स वन वाय वन अँड बी बी एक्स टू वाय टू. ओके, बाय डिस्टन्स फॉर्म्युला ए बी मिळून जाईल. ए बी इज इक्वल टू इन द स्क्वेअर रूट फर्स्ट ब्रॅकेट स्क्वेअर प्लस सेकंड ब्रॅकेट स्क्वेअर. फर्स्ट मध्ये काय एक्स टू मायनस एक्स वन, सेकंड मध्ये वाय टू मायनस वाय वन. ओके, नाउ पुटिंग द गिवन व्हॅल्यूज. ओके, ए बी इज इक्वल टू इन द स्क्वेअर रूट फर्स्ट ब्रॅकेट स्क्वेअर प्लस सेकंड ब्रॅकेट स्क्वेअर. प्लस मध्ये मायनस आहे, मायनस आहे. एक्स टू एक्स वन, आता बघा एक्स टू वन मायनस वन, वाय टू वाय वन सिक्स मायनस टू, सिक्स मायनस टू. ए बी मिळून जाईल आपल्याला. नाऊ ए बी इज इक्वल टू इन द स्क्वेअर रूट वन मायनस वन झिरो, झिरो स्क्वेअर प्लस सिक्स मायनस टू फोर, फोर स्क्वेअर. दॅट इज ए बी इज इक्वल टू इन द स्क्वेअर रूट सिक्सटीन. That is AB is equal to 4 units. Equation number first. Then now we can solve segment BC. BC give up. Ito B ahe, ito C ahe, B che coordinates, C che coordinates, X1, Y1, X2, Y2, general step hon gili. Ito B che 1, 6, 1, 6. आणि सी चे व्यवस्थित लिहा, या ठिकाणी सी चे कोऑर्डिनेट्स वन प्लस टू रूट थ्री, ही व्हॅल्यू एक्स टू ची आहे कॉमा, आणि ही फोर वाय टू ची आहे.
आता सूत्र लिहूया, डिस्टेंस फ्रॉम ए बी टू सी, बी टू सी इज इक्वल टू इन द स्क्वेअर रूट एक्स टू मायनस एक्स वन ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय टू मायनस वाय वन ब्रॅकेट स्क्वेअर. पुटिंग द गिवन व्हॅल्यूज, बी सी इज इक्वल टू इन द स्क्वेअर रूट फर्स्ट ब्रॅकेट स्क्वेअर प्लस सेकंड ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, फर्स्ट ब्रॅकेट मध्ये एक्स टू मायनस एक्स वन आहे, एक्स टू आहे वन प्लस टू रूट थ्री मायनस वन, वाय टू मायनस वाय वन, वाय टू आहे फोर मायनस सूत्रातला वाय वन आहे सिक्स, दॅट इज इक्वल टू इन द स्क्वेअर रूट प्लस वन मायनस वन गेट कॅन्सल, मग आला आहे आपला टू रूट थ्री स्क्वेअर प्लस फोर मायनस सिक्स इज नॉट पॉसिबल, सिक्स मायनस फोर इज टू साइन ऑफ द बिगर नंबर. ओके, इज इक्वल टू इन द स्क्वेअर रूट, ओके हा स्क्वेअर टू चा पण आहे, हा स्क्वेअर रूट थ्री चा पण आहे, म्हणजे फोर इंटू थ्री प्लस टू स्क्वेअर फोर. ओके, इज इक्वल टू इन द स्क्वेअर रूट फोर थ्री चा ट्वेल्व प्लस फोर इज इक्वल टू रूट सिक्सटीन इज इक्वल टू फोर. ओके, बीसी ची ही व्हॅल्यू मिळून गेली आपल्याला, बीसी इज इक्वल टू फोर युनिट्स, याला पण इक्वेशन नंबर टू देऊया. आता लास्ट बीसी पण काढला गेला आपला, एबी झाला तो आला फोर युनिट्स. ओके, बीसी पण आला फोर युनिट, आता एसी काढून घेऊ. नाऊ एसी सेगमेंट एसी हा ए हा सी, ए चे कोऑर्डिनेट्स आहेत वन वन टू, ओके, आणि सी चे आहेत वन प्लस टू रूट थ्री, हा एक्स टू आहे आणि हा फोर वाय टू आहे, हा एक्स वन हा वाय वन. ए सी इज इक्वल टू डिस्टन्स फॉर्म्युला लर्न झाला, एक्स टू मायनस एक्स वन ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय टू मायनस वाय वन ब्रॅकेट स्क्वेअर, एक्स टू मायनस एक्स वन ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय टू मायनस वाय वन ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू इन द स्क्वेअर रूट फर्स्ट ब्रॅकेट स्क्वेअर प्लस सेकंड ब्रॅकेट स्क्वेअर मायनस साइन. ओके, बघा एक्स टू काय आहे, वन प्लस टू रूट थ्री मायनस वन, वाय टू किती आहे फोर मायनस वाय वन टू इज इक्वल टू इन द स्क्वेअर रूट प्लस वन मायनस वन गेट कॅन्सल, हा टू रूट थ्री स्क्वेअर प्लस फोर मायनस टू टू स्क्वेअर इज इक्वल टू, हा स्क्वेअर टू चा पण आहे रूट थ्री चा पण आहे, टू चा स्क्वेअर फोर इंटू रूट थ्री स्क्वेअर थ्री प्लस टू स्क्वेअर फोर इज इक्वल टू इन द स्क्वेअर रूट फोर थ्री चा ट्वेल्व प्लस फोर इज इक्वल टू सिक्सटीन. आपल्याला व्हॅल्यू कोणाची काढायची आहे, एसी ची, एसी इज इक्वल टू फोर युनिट्स, याला इक्वेशन नंबर थ्री नाव द्या. फ्रॉम इक्वेशन वन टू अँड थ्री ऑब्झर्वेशन करा, ए बी इज इक्वल टू बी सी इज इक्वल टू ए सी, देअर फोर फ्रॉम इक्वेशन ए बी इज इक्वल टू बी सी इज इक्वल टू ए सी, देअर फोर ट्रायंगल ए बी सी इज अँड इक्विलॅटरल ट्रायंगल. समजलं विद्यार्थी मित्रांनो, समजलं नसेल तर व्हिडिओ पुन्हा पाहायचा आहे, समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे, अजून काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्स मध्ये फीडबॅक द्यायचा आहे. धन्यवाद.